हाय हॅलो गुड मॉर्निंग रामकृष्ण सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आम्ही निघालो आहोत एल्प्रो मॉलला हा व्हिडिओ खूप दिवसाआधी मी शूट केलं केलेला आहे हा व्हिडिओ क्रिसमस डे होता त्या दिवशीचा आहे तर आम्ही आता निघालो आहोत नाश्ता करायला एल्फ्रोम हॉलच्या जवळच आलेलो आहोत तिथेच नाश्ता करत आहोत हा व्हिडिओ मला सोडता नाही आला कारण मी आजारी होते आणि त्याच दरम्यान आम्ही काही दिवसांनी हैदराबादला गेलो मग हा व्हिडिओ मला एडिट करून सोडता नाही आला तर हा मला सोडण्याचं कारण कारण ह्या व्हिडिओमध्ये मी खूप छान अशा गोष्टी दाखवल्या आहेत ज्या की मला त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत तर इथं आम्ही चहा आणि खिचडी मागवली होती त्या दिवशी उपवास होता आमचा तर आम्ही आलो आहोत एल्प्रो मॉलमध्ये तर चला आपण आतमध्ये जाऊयात आणि त्या दिवशी आम्ही मुलांना खेळवण्यासाठी तिकडे गेलो होतो आणि विराज महागा लागला होता की मला क्रिसमस ट्री पाहिजे आहे तर मॉलमध्ये चला तर आम्ही आलो आहोत चौघजण इकडे तर तुम्ही पाहू शकता विराज आणि अनुश्री तर आता आम्ही आलो आहोत वरती तर तुम्ही इथे पाहू शकता की कि किती छान पद्धतीने इथे डेकोरेशन केलेलं आहे क्रिसमस ट्री तुम्ही पाहू शकता इथं तर लेट झाला आहे हा ब्लॉग यायला पण हरकत नाही तर चला आमी मुलान गेम मदे खेलने आता आम्ही मुलांना इथे किंग ऑफ गेममध्ये खेळण्यासाठी घेऊन आलो आहोत आता आम्ही तिथं तिथे आतमध्ये गेम खेळायला सोडणार आहे अर्धा तास ते आतमध्ये गेम खेळत राहणार आहेत आता आम्ही आलो आहोत दोघं इकडे क्रॉसवर्डला तर इथे तुम्ही पाहू शकता की स्टेशनरीचं सर्व काही वस्तू आहेत जसं की इरेझर शॉर्पनर पेन्सिल कलर्स क्रेयॉन्स ड्रॉइंग वई आणि बुक्स, 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 वेग बुक्स, बुक्स आहेत ऑडिओ बुक्स आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा अशा पद्धतीने इथं फक्त बटन दाबायचं ऑडिओ बुक तुम्हाला ऑप ऑप ऐकू येईल सो अशा पद्धतीचे इथं सर्व प्रकारचे खेळणी बुक्स क्रेन्स आणि भरपूर काय आहे व्हरायटीज तिथे आणि वेगवेगळे बुक्स पण आहेत असे कार्टून्सचे पण बुक्स आहेत तुम्ही पाहू शकता इथे पेपर पिक्स बुक्स आहेत तर तुम्ही येऊन एकदा व्हिजिट द्या खूप छान आहे हे स्टोर आणि काही गोष्टी आपल्या बजेटमध्येही मिळतात तिथे असं नाही की सर्वच महाग आहेत तर असतात काही गोष्टी महाग पण काही गोष्टी आपल्याला जे बाहेर ज्या रेंजमध्ये मिळतात त्याच रेंजमध्ये इथे मिळतात तेही तुम्ही पाहू शकता की रेनबो कॅट डायरी आहे अशा प्रकारच्या डायऱ्या आहेत आणि क्रिसमस होतं म्हणून सगळीकडे क्रिसमसची सजावट होती तुम्ही पाहू शकता क्रिसमस ट्री इथे इथे पण छोटंसं तर त्यानंतर मग आम्ही खाली गेलो मी क्रॉसवर्डमधून मुलांना क्रेऑन्स ड्रॉईंग वही आणि थोडंफार जे सामान होतं ते घेतलं त्यांना लागेल ला असं खाली आल्यानंतर डिसाईड केलं की मॅक्समध्ये जाऊयात हे म्हटले चल मुलांसाठी काही बघूयात आहे का तर मला काही आवडलं नाही मॅक्समध्ये नाहीतर मोस्टली कधी आम्ही आलो तर मॅक्समधून घेतच असतो आणि पॅन्टुलम्समधून पण शक ह्यावेळेस मला काही आवडलं नाही म्हणून मी काही घेतलं नाही फक्त पाहून आलो आम्ही त्यानंतर इथं मिस्टर डी आय वायमध्ये गेलो तुम्ही पाहू शकता चला तर मग मी तुम्हाला दाखवते की मिस्टर डी आय वायमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी मिळतील पाहिला आणि काय काय घेता येईल तर अशा पद्धतीने हे मिस्टर डी आय वायचं शॉप आहे तिथे मॉलमध्ये आणि असं नाही की मॉलमध्येच असतं हा हे शॉप बाहेरसुद्धा असतं रँडमली मिस्टर डी आय वाय म्हणून शॉप आहे हे जसं की झुडिओचे प्रत्येक ठिकाणी कसे आहेत तसं डी आय वायचे पण शॉप्स आहेत बाहेर पण त्या डी वाय डी आय वाय शॉपमध्ये काय काय तुम्हाला मिळेल तर ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे व्हिडिओ मागचं हेच कारण आहे की हे शॉप खूपच छान आहे भन्नाट भारी शॉप आहे हे मला खूप आवडलं ऑल इन वन म्हणताईन हे शॉप तुम्ही इथे पाहू शकता की ॲक्सेसरीज आहेत बेल्ट्स आहेत इयरिंग्स आहेत मला काय काही इयरिंग्स ये, आवडले तर ते मी घेतले आहेत इथून तर इथं अनुश्री बेल्ट घालून बघत होती तर तिला हा बेल्ट आवडला होता पण मी नाही घेतला तिला कारण घरी खूप बेल्ट आहेत ती घालतच नाही तर खूप छान छान असे हेअर बेल्ट्स होते आणि बाकी तुम्ही पुढे दाखवेलच मी की अजून काय काय आहे तिथे तुम्हाला जर काही घरात वस्तू हव्या असतील इवन कोणतीही घरातली व वस्तू फक्त फर्निचर सोडून बाकी सर्व काही इथं डी आय वायमध्ये आहे तर नक्की आपल्या स्टोअरला तुम्ही व्हिजिट द्या आणि हे काय असं कोणी मला सांगितलेलं नाही आहे मी स्वतः हा व्हिडिओ तयार करते सो खूप छान वाटलं तर तुम्ही इथं बघू शकता की काही मेकअप करण्यासाठी जे लागणारं साहित्य आहे, जसकी वेग टूल्स, सीजर वगरे, सर्व काई आहे। इते ते इथे आहे अवेलेबल जसं की ब्युटी ब्लेंडर आयलॅशेश ब्रश वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स सीझर वगैरे सर्व काही इथं आहे इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे वस्तू आणि ॲक्सेसरीज इथे तुम्हाला मिळून जातील पुढे आहे फ्रेम्स फोटो फ्रेम्स आणि जसं की हे बॉक्सेस आहेत ज्या ॲक्सेसरीज ठेवण्यासाठी तुमचे जे इयरिंग्स वगैरे क्लचरचे ठेवण्यासाठी ते बॉक्स आहेत ते आहेत इथं डेकोरेटेड आयटम आहेत जे तुम्ही कँडलला वापरू शकता कँडल ठेवण्यासाठी कँडलचे स्टँड आहेत पॉट्स आहेत इवन शोपीसच्या वस्तू आहेत इथं असे फ्लावर्स आहेत ह्या ज्या आहेत नाही ते पॉट आहेत बॅग्स आहेत वेगवेगळ्या कॉलेजच्या मुली ह्या बॅग्स खूप इझिली कॅरी करू शकतात टिफिन बॅग्स आहेत तुम्ही पाहू शकता खूप व्हरायटीज आहे म्हणजे पाउचेस म्हणजे मेकअपचे पाऊस आहेत तुम्ही बघू शकता मेकअपचे पण पाऊच इथे मे अवेलेबल आहेत तर काही काही नाही मिळणार असं काही नाही सगळ्या पद्धतीचे तुम्हाला इथे वस्तू मिळून जातील आपण जे म्हणतो ना टू इन वन टू थ्री इन वन तर तसं काय नाही इथं ऑल इन वन आहे तर एकाच शॉपमध्ये तुम्हाला सर्व काही मिळून जाईल तुम्हाला इकडे तिकडे फिरायची गरजच नाही सो डायरेक्ट जर काही तुम्हाला मुलांसाठी काय ॲक्टिव्हिटीजचे सामान घ्यायचं असेल तर सर मिस्टर डी आय वाय या शॉपला भेट द्या तुमच्या सगळ्या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला इझिली तिथं मिळून जातील तर इथं तुम्ही पाहू शकता की रेडिमेंट और आर्टिफिशियल झाडं आहेत तिथे तर इथे तुम्ही बघू शकता की टेप्स आहेत रिबिन्स आहेत आणि फाईल ठेवायला इथे जे फाईल्स मिळतात पाऊच मिळतात प्लास्टिकचे ते सुद्धा आहेत डायरीज आहेत छोट्या मोठ्या कार्टूनच्या वेगवेगळ्या आणि इकडे काही गा गाड्यांचे स्टूल मिळतात तुम्ही गाड्या गाडीसाठी प फोर व्हीलर टू व्हीलर जे काय तुम्हाला पंक्चर काढायचे ग्लूगन सगळे टूल्स जे काय एक्स वाय झेड जे काही तुम्हाला लागेल गाडींचे तेही मिळेल इथे तुम्हाला सगळ्या बेबीसाठी लागणाऱ्याच्या वस्तू सगळ्या मिळतील ब्रश त्याचं नॅपकिन वगैरे सगळे छोट्या बाळांसाठी लागणाऱ्याच्या वस्तू सगळ्या काही तुम्ही पाहू शकता इथं की पेन परत पेन्सिल सगळं आहे आणि हे काय असे आर्टिफिशियल्स प्ल प्लांट्स आहेत फ्लावर्स जे की दीडशे शंभर अशा रेटपासून स्टार्ट होतात इथे काही स्टिकर आहेत जे तुम्हाला प्रोजेक्ट बनवण्यासाठी जे काही स्टिकर लागतील तेही इथे ते अवेलेबल आहे स्प्रे तुम्ही पाहू शकता आणि हे स्टिकर आहेत जे रंगीबिरंगीत जे तुम्ही अशा डब्यांना लावू शकता की हे आर्टिफिशियल फ्रूट आहेत इथे खेळणी आहेत टॉईज भरपूर प्रमाणात टॉ टॉईज आहेत पाहू शकता तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गाड्या मुलामुलींना मुलींना दोन्ही आहे आणि खूप काही सामान आहे इथे रेट पण रिझनेबल आहे तुम्ही बघू शकता एकशे एकोणतीस रुपयाला ठीक आहे बाहेर शंभर रुपयाला मिळतात इवन तुम्ही जर सावलीत शांत कुठे शॉपिंग करायच्या असेल तर तुम्ही इथे तुम येऊ शकता एवढं काही महाग नाही आहे आपल्या बजेटमध्येच आहे सगळं पाहू शकता तुम्ही बड़े सुद्धा बड़े तर इथं बड्डे डेकोरेशनचंसुद्धा सामान मिळतं बड्डेसाठी डेकोरेशनला जे काही लागेल ते सर्व सामान आहे इथे तर पुढे तुम्ही पाहू शकता की इथे वॉल सुद्धा आहेत एक शीट तुम्हाला एकशे साठ रुपयाला मिळेल तर अशा पद्धतीचे हे वॉल स्टिकर आहेत तुम्ही पाहू शकता टॉईज आहेत इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे टेडीज आहेत तर छान आहे क्वालिटी पण खूप छान आहे आणि रेट पण खूप रिझनेबल आहेत इथे तुम्ही पाहू शकता की किचनमध्ये जे काही लागणारं सामान आहे छोटे छोटे रॅक्स आहेत हँगर्स आहेत मॅट्स आहेत एप्रन आहे म्हणजे बरंच काही आहे किचनमधलंही सामान आहे तर किचनमध्ये हात पुसण्यासाठी लागणारे टॉवेलसुद्धा आहेत आणि केक बनवण्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता सगळं काही आहे इथे बघू शकता तुम्ही ही कॉफी मग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान आहे क्वालिटी आणि बाकी हे कबडमध्ये ऑर्गनाईज करण्यासाठी प्लास्टिकचे बॉक्स आहेत पाण्याचे बॉटल्स आहेत छान होत्या ह्या सर्व बॉटल्स क्वालिटी पण खूप छान आहे त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की छोट्या छोट्या बॅग्स आहेत किड्स बॅग्स तर खूप छान वाटलं आणि त्यानंतर अमेझिंग म्हणजे हे हे आहेत डॉग्सचे कपडे तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की त्या स्टोअरला तुम्ही व्हिजिट द्या मिस्टर डी आय वाय लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये बाय थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ